नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्थ असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक कोल्हेट स्माईल कायम असेल. त्याचप्रमाणे ज्या अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये आहेत, दोन वाक्य रोज मी तुम्हाला सांगते त्यात सांगते की अशी अशी माणसं आपल्या आयुष्यात आहेत की ज्या माणसांमुळे आपल्याला फक्त त्रासच होत आहे. आपण झुकतोय 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 त्यांच्या पुढं, पण ती काही सरळ व्हायला तयार नाहीये. त्यावेळी स्वतःचा आत्मसन्मान हा महत्वाचा आहे आणि त्या माणसापुढं झुकायचं बंद करा. ते तुमचं प्रेम असो, ते तुमचे पती असो, अगर कोणी असो, स्वतःचा आत्म निर्भरपणा किंवा स्वतःचा आत्मसन्मान जिथं आपल्याला ठेच पोहोचती त्या ठिकाणी न राहिलेलं बरं किंवा त्या व्यक्तीच्या न नादी लागलेलं बरं. एखाद्या व्यक्ती जर तू प्रेमाची असेल, तिच्या मागं 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 लागून तुम्ही कंटाळताय, तुम्हीच मला मेसेज करताय, त्याचीच उत्तरं मी तुम्हाला देते, तर त्यावेळी त्या व्यक्तीपासून थोडंसं लांब होणं चांगलं. आयुष्य एकदाच आहे, त्याच्यात फक्त प्रेम किंवा त्याच्यात फक्त हे नाही आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आयुष्यामध्ये करता येतात. तर त्या गोष्टींकडं थोडंसं लक्ष द्या आणि अशा टॉक्सिक रिलेशनशिप मधनं लवकरात लवकर बाहेर या. पती पत्नी असतील तर बाहेर येऊ शकत नाही, त्यावेळी दुर्लक्ष करायला शिका. आणि जर तुम्ही आता नवीन पोरोपोरी जे विचारताय की ताई असं करती ती तसं करती तो असा करतो, तर त्यांच्यासाठी जरा आधीच असं करतायत तर नंतर लग्न करून काय करणार आहेत? आजपर्यंत कोण असा माणूस आहे की लग्न केल्यावर पस्तावला नाही? सगळेजण पस्तावतात. एकटा खरंच एकटा माणूस सुखी समाधानी असतो आणि जेव्हा जोडीदार आयुष्यामध्ये येतो तेव्हा पहिले काही दिवस फार मस्तपैकी जातात आणि त्याच्यानंतरचं आयुष्य हे खडतरच असतं सगळ्यांचं. सगळ्यांची भांडणं होत असतात, सगळं होत असतं, त्यातनं परत पती पत्नी संसार करत असतात, मुलं होतात, मुलांवर लक्ष, हे सगळं चालू असतं. त्याच्यामुळं तो जोडीदार निवडताना अतिशय व्यवस्थित निवडा, जो आत्तापासून तुम्हाला ब्लॉक करतो, जो आत्तापासून तुमचे फोन उचलत नाही, अशा कोणत्याही व्यक्तीशी लग्न करताना थोडंसं विचार करून करा किंवा अशा रिलेशनशिपमध्ये राहू नका जिथं तुमचं मन दुखवलं जात. चला आज आपल्याला बघायचंय की मुलांना परीक्षा जवळ आलेल्या आहेत, त्यातल्या काही मुलांना साडेसाती चालू आहे, काय उपाय करायचा मुलांसाठी? साडेसाती चालू आहे तर सरस्वती क्रिस्टल ला त्याच्या जोडीला तुम्ही काय करू शकता हे घेऊन आले. मुलांना जर साडेसाती चालू असेल, सरस्वती माता जरी भरभरून त्यांना प्रसाद देत असेल, मुलं कष्ट करत असतील, तरी शनी महाराज त्यांचं काम करणार. त्यामुळे दोन्ही उपाय आपल्याला करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा आहे सरस्वती क्रिस्टल. हा पण आहे जुना, पण आपण जो गळ्यात घालायचो लाल दोऱ्याचा तो पण आहे. दोन्हीपैकी कोणताही क्रिस्टल तुम्ही वापरू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया, ज्या मुलांना 10वी 12वीच्या असतील, नाही तर लहान लेकरं असतील, आत्ता जन्माला आली असतील साडेसातीच्या ह्याच्या, तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे शनिदेवांचा प्रकोप विद्यार्थ्यांना होऊ नये किंवा मोठ्यांना सुद्धा होऊ नये, दोघांनाही सांगते मी, दोघांना सुद्धा. शनीची साडेसाती ज्यांना चालू आहे, नाही 12 राशीपैकी कधी ढैया चालू आहे, कधी काय चालू आहे, कुणाला शनीची नजर नको असती, तर हे नको आहे. तर हा उपाय तुम्ही जरूर करा. आत्ता विद्यार्थ्यांसाठी तर खासच खास कराच करा. काय करायचं आहे? छोटस काळं कापड घ्यायचं आहे, एवढंस काळं कापड घ्यायचंय, नवं घ्या, फक्त छोटस कापड घ्या. त्यामध्ये फक्त 8 मिरे आणि 8 रुपयाचे, 1-1 रुपयाचे $8 घालायचे, किंवा मग 5 रुपयाचा आणि 3 रुपये किंवा 2 रुपये आणि 1 रुपये. 8 रुपये कसेही करा तुम्ही, छोटीशी पोटली भावी म्हणून 5-1 नाणं, 2-1 नाणं, 1-1 नाणं असं केलं तर जास्त उत्तम ठरतं. 8 रुपये 8 मिरे एवढं घ्यायचं आहे, ते गुंडाळायचं आहे व्यवस्थित. शनी जिथं असतील त्या देवळामध्ये जाऊन 2 मिनिटं त्यांच्या पायाला लावून आणा, किंवा शनी मारुतीरायांच्या पायाला लावून आला आणा, एक हनुमान चालिसा त्याच्यानंतर म्हणा, ते सिद्ध होईल. हातात धरून हनुमान चालिसा म्हणा म्हणजे ते सिद्ध होईल तुमच्यासाठी, आणि नंतर ते तुमच्या जवळ ठेवा. विद्यार्थी असतील तरी सुद्धा, परीक्षेच्या वेळी नेऊ शकत नाही, आपल्या उशाखाली ठेवा, घरात असताना जवळ ठेवा, मोठी माणसं असतील पॉकेटमध्ये ठेवा, जिथं तुम्हाला वाटतं तिथं. आणि तुम्हाला काही गोष्टी, ते ब्रेसलेट असो, क्रिस्टल असो, कोणतीही गोष्ट जर दिवसभर वापरता आली नाही तर कोणत्याही क्रिस्टलच्या ओऱ्यामध्ये तुम्ही 6-7 तास पाहिजे. आता खूप ऑफिसमध्ये सुद्धा, कंपन्यांमध्ये सुद्धा असं आहे की तुम्हाला काय घालायचं त्याच्यावर बंदी आहे, त्याच्यामुळं तुम्ही ते सगळं आपल्या उशीखाली ठेवायचं, गादी खाली ठेवायचं, आपोआप तिथं झोपल्यावर तुम्हाला त्याचा ओरा मिळतो. किंवा मग
आघरी आल्यावर घालायचं, या गोष्टी तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे ही पुरचुंडी मुलांजवळ ठेवा, थोडे दिवस दप्तरात ठेवा, अभ्यास करतात तिथे ठेवा किंवा झोपताना त्यांच्या उशाखाली ठेवा. शनीचा प्रकोप आपोआप कमी कमी व्हायला लागेल आणि शनीच्या प्रकोपामुळं जर त्यांच्या आयुष्यामध्ये सरस्वती क्रिस्टल काम करत नसेल किंवा ते अभ्यास करत नसतील तर तिथं त्यांचा सरस्वती क्रिस्टलची रेखी पण त्यांच्यापर्यंत पोहोचायला सुरुवात होईल. त्याचबरोबर गरजेचं आहे, 8 वर्षाच्या पुढचं मूल असेल तर त्याला ओरा स्वप्नात आंघोळ घालत जा, निदान हातपाय तरी धुजा 11 दिवस, जे मी तुम्हाला सांगितले आहेत त्याप्रमाणे. नाही तर प्रोटेक्शन सॉल्ट तरी त्यांच्या ह्याच्यात घालत जा, कारण मुलांवर सुद्धा मुलं आजकाल जळत आहेत. कोण कुणावर जळत नाही आहे हे सांगणंच आता कठीण झालेलं आहे. त्यामुळे हे सगळे निगेटिव्ह आपण एनर्जी आपल्या अंगात, आपल्या मनात, आपल्या घरात सगळं घेऊन बसलेलो असतो, त्यामुळं त्या गोष्टी चांगल्या होत नाही. अगदी छोटंसं मुलांच्या वहीला आपण मस्तपैकी कव्हर घालून दिलं तर दुसरा मुलगा म्हणतो किती छान कव्हर घातलंय मला असं मिळालं असतं तर. हे मिळालं असतं तर म्हणणं नसतं, त्याच्यात एक निगेटिव्ह एनर्जी असते, ती लगेच आपल्या पोरांच्या बुकमध्ये जाते आणि ती परत ते घेऊन घरात येतात. मग त्या पहिला त्यांना हातलं वाटत नाही, तिथे त्यांना अभ्यास करू वाटत नाही, या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून हा उपाय पहिल्यांदा करा म्हणजे तुम्हाची मुलं लवकरात लवकर होतील. मेहनत सगळ्यात महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांनो, अभ्यास महत्त्वाचा आहे. अभ्यास कराल तर आयुष्यात पुढं काहीतरी घडाल, नाही तर काहीही नाही. आजकाल तुम्ही 10वी झाला काय, 12वी झाला काय, साधं ग्रॅज्युएट झाला काय, कुठंही तुम्हाला मान नाही आहे. तुम्हाला आता जर नोकरीसाठी धडपड करायची असेल तर तुमच्या बुद्धीचा वापर हा तुम्हाला केलाच पाहिजे. खूप सारे कष्ट, खूप सारा अभ्यास तुम्हाला केलाच पाहिजे. त्याचबरोबर मुलांच्या खोलीमध्ये मोरपीस ठेवा, मुलांच्या फॅनला मोरपीस अडकवा, मुलांच्या उशीखाली मोरपीस ठेवा. त्यामुळं निगेटिव्ह कोणत्याही एनर्जी त्यांना राहू केतू असे त्रास देणार नाहीत आणि त्यांचं लक्ष अभ्यासात राहील. दुसरी गोष्ट, मुलांच्या वहीच्या पहिल्या पेजला जरी तुम्ही मोरपंख चिटकवून ठेवला, जो विषय त्यांना अवघड जातोय किंवा सगळ्या वह्यांना जी घरात वापरतात, शाळेत चालत नसेल ते सोडून द्या, घरी कशाला ना कशाला त्यांच्या एखादं मोरपीस ठेवा. सरस्वती क्रिस्टलला तुम्ही अफर्मेशन दिल्या, सरस्वती क्रिस्टलवरचे तुम्ही नंबर बोलले की त्या मोरपिसावर आपला उजवा हात ठेवायचा, दुसरा हात आपला डावा आपल्या हृदयावर ठेवायचा, जिथं आपलं धडधड धडधड वाजत असतं सारखं तिथं ठेवायचा आणि पूर्ण मनानं त्या मोरपिसावर हात ठेवून या सरस्वती क्रिस्टलवर सुद्धा तसाच हात ठेवला तरी चालेल. आणि आपल्याला आपणच आपल्याला अफर्मेशन द्यायच्या की मी खूप बुद्धिवान आहे, मी खूप हुशार आहे, केलेला प्रत्येक अभ्यास, शिकवलेली प्रत्येक गोष्ट माझ्या लक्षात राहते आणि मला माहीत आहे पेपरमध्ये काय काय येणार आहे हे मला सरस्वती माता दाखवत आहे आणि त्याचप्रमाणे मी सारा अभ्यास करून जाणार आहे. एवढं तुम्ही रोज रोज बोला, तुम्हाला आपोआप त्याच्यातनं एनर्जी मिळतील की काय अभ्यास करावा. थोड्या अभ्यासात सुद्धा आपण जास्त हुशार बनू शकतो. सगळ्यांना माहिती आहे की एक आपल्या स्वतःला कळतं हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेत, किंवा टीचर लोक पण आजकाल अगदी क्लिअर सांगत असतात की बाबा तुम्ही ह्याचा अभ्यास जास्त करा, त्याचा अभ्यास जास्त करा, तर ती बुद्धी आपल्याला यायला लागते. म्हणून मोरपिसावर सरस्वती क्रिस्टलवर हात ठेवून या सुद्धा परमिशन त्यांना देत जा. आणि यामुळं मोरपिसामुळं, मोरपीस फॅनला लावा, मोरपीस उशाखाली ठेवा, यामुळं सुद्धा मुलांना वाईट संगत लागत नाही, डोक्यात वाईट विचार येत नाही, ते एका व्यवस्थित वळणाला जातात आणि पुढची एक पिढी आपल्याला चांगली द्यायची आहे भारताला, त्याकडे आपली मुलं प्रगती करतात. म्हणून या गोष्टी करा. त्यातनं सुद्धा वाटत असेल तर 8 वर्षाच्या पुढच्या मुलांना ओरा सोप जरूर 11 दिवस वापरा, म्हणजे त्यांचा ओरा क्लीन होईल, त्यांच्यावर कुणी जळत असेल काय करत असेल तर ते सगळं त्यांचं बाजूला होईल आणि तुम्ही एक व्यवस्थित आपल्या मुलांचं जे आपला आनंद आहे, शेवटी आपला आनंद कुठं आहे, मुलांमध्ये, तर तेच आपल्याला मिळेल. कारण संपत्ती कुठली आहे आपली, तर आपली मुलं हीच आपली संपत्ती आहे. की आयुष्यभर कष्ट, आयुष्यभर पैसा कुणासाठी कमवतो आपण, मुलांसाठी कमवतो, आणि ती जर वाईट संगतीला लागली, वाईट व्यसनी लागली किंवा वाईट ह्याच्यात लागली तर आपल्याला किती दुःख होतं. तर त्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी लहानपणापासून करा. हा आपण प्लीज 5-6 वर्षाच्या पोरांना तुम्ही अजिबात कशात त्रास देऊ नका, त्यांना जगू दे. अगदी पहिलीला जाऊस तर ना मुलं, शाळेच्या पहिलीच्या वर्गात जाऊस तर मुलं खूप मनानं शुद्ध आणि चांगली असतात. ती त्रास देऊ देत तुम्हाला, कोण त्रास देणार आहे तुम्हाला, त्यांचे सासूबाई देणार आहे तुमच्या त्रास तुम्हाला, त्यांच्यासारख्या पळत सुटणार आहे, त्यांचं जीवन आहे, जगू द्या.
खेळू द्या, बागडू द्या, सगळं करू द्या, सगळं महत्वाचं आहे. मोबाईलपेक्षा ना मुलांनी त्रास देणं म्हणे तुम्ही चुकीच्या असता. मी जिथं मुलं त्रास देतात तिथं स्पष्ट शब्दात सांगते, आई चुकीची आहे म्हणून मुलं चुकीची आहेत. तुम्ही जर त्यांच्या हातात मोबाईल देऊन तुम्ही मोबाईल बघत बसला तर मुला पुढची पिढी ही अशीच तयार होणार आहे. त्यामुळे या गोष्टीपासून अतिशय सावध रहा. आपली मुलं आपल्यालाच घडवायची आहेत, त्याला घडवायला दुसरं तिसरं कुणी येणार नाही. तर आजचे उपाय तुमच्या लक्षात आले असतील तर जरूर मुलांसाठी करा. तर परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत वरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला जर काही हवं असेल तर व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप व्हॉइस रेकॉर्ड मेसेज जरूर जरूर करा. प्लीज फोन करू नका, आपल्या आपल्या ऑर्डर रोज वरती घेत जा हाय करून, म्हणजे लवकर लवकर तुमच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आजचा व्हिडिओ इथंच पास करूया, परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.